मी राम पाटकरना विनंती करतो, रामभाऊ वेळेच मर्यादा रामभाऊंकडे सांगण्यासारखं खूप आहे. खरं म्हणजे रामभाऊंना 2 तास दिले तरी आपल्याला खूप वेळ गेला असं वाटणार नाही, पण आज दुर्दैवाने त्याने इतका वेळ देता येणार नाही. समुद्र साहेबांचं भाषण झाल्यानंतर माझं भाषण आहे, कारण त्यांनी नगरपालिकेमध्ये काय चालतं महापालिकेत तसं उल्लेख केला. पण मला सांगायला आनंद वाटत की मी जवळजवळ 10 वर्ष कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष होतो, पण लेडीज रिझर्वेशन आल्यामुळे थांबावं लागलं. पुन्हाही झालो असतो आणि नगराध्यक्षपदी राहणं फार साधी गोष्ट नाहीये. परंतु मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे एक शहराचा विकास आराखडा असावा हायकोर्टात जावं लागलं आणि हायकोर्टामुळे शासनाला ते विकास आराखडा मंजूर करायला लागला. आता डेव्हलपमेंटसाठी विकास आराखडा, पण पाण्यासाठी सुद्धा विकास आराखडा असावा असं माझं मत आहे. मग त्याचं सर्वेक्षण केलं, बोर्स किती आहेत, विहिरी किती आहेत, मग पाणी किती उचललं जातं आणि लोकांपर्यंत किती पोहोचलं जातं. आता आमची अशी परिस्थिती, आई जीव घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही नगरपालिकेच्या, कारण पाणी पुरवठा आहे MGPकडे. घटना म्हणते पाण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची, परंतु प्रॉफिटेबल स्कीम असल्यामुळे शासन नगरपालिकेला देत नाही. पण मग अशी बोललो, आई जीव घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही. माझा नगराध्यक्ष म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पाण्याची ही आमच्याकडेच असते. लोक कधी गेल्यानंतर पाणी नाहीये, पाणी तर भरपूर आहे. पूर्वी 24 तास पाणी होतं, त्यात डॉक्टर दहाशास्त्रे सगळे सांगायचे बदलापूर 24 तास पाणी, भाषणं द्यायची मोठी मोठी, पण प्रत्यक्षात करून दाखवलं. कशातून करून दाखवलं? रेन वॉटर हार्वेस्टिंग मधून करून दाखवलं. एक माझ्या क्षेत्रामध्ये एक छोटासा पायलट प्रोजेक्ट केला आणि त्यावेळेस असं विचार आला की एवढं पाऊस पडतोय आणि पाऊस पडतोय तर जातोय वाहून जातो, छोट्या नाल्याला मिळतो, नाला मोठ्या नाल्याला मिळतो, मोठा नाला नदीला मिळतो, आणि आम्ही पोल्यूट केलेलं पाणी पुढे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डुंबली, वाशीवाले पितात. आपण पाप कशाला करायचं? तर 2 योजना मी राबवल्या, एक इकोलॉजिकल सॅनिटेशन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग. मग कोणी मदत करावी? मी त्यावेळेस MA वाडीच्या विरोधात खूप भांडत होतो, त्यामुळे कुठलाही प्रस्ताव गेला भांडू नको मंजूर करतो. मग इन्व्हायरमेंटल सोसायटीच्या माध्यमातून तो विनोदाचा भाग सोडला, त्यात मला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा एक प्रस्ताव, मी पैसे देतावेळेस ग्रँड देतावेळेस 12-13 ज्युरी योगायोगाने, मी इंजिनियर असल्यामुळे मी प्रश्नाला उत्तर दिले आणि मंजूर झालं. खूप प्रश्न विचारले, पैसे देतायस किती अडचणी असतात, त्यातलं उदाहरण. योजना होती 17 लाखाची, 400 फ्लॅट धारकांना पाणी 24 तास मिळणार होता. नगरपालिकेला किंवा MGPला पाण्याची आवश्यकता लागणार नव्हती, PPP बेसिसवरती हे हँडओव्हर करणार होतं लोकांना आणि लोक ती मेंटेन करणार होती. रोज भांडण, मी त्या कॉम्प्लेक्समध्ये राहतो, घरी गेला तर बायको बोलायची काय पाणी नाही, तो सोसायटीचा सेक्रेटरी पाणी सोडत नाही. परंतु ही योजना राबवली, 18 कोटी लिटर पाणी जिरवलं, एक बूंद पण पावसाचं पाणी दुसरीकडे दिला जाऊ दिला नाही. ऍब्सॉर्बिंग पिट्स, हार्वेस्टिंग युनिट्स बघण्यासारखं आहे. 25 देशाचे लोक येऊन बघून गेले, महाराष्ट्रातले काही अधिकारी येऊन बघून गेले, परंतु अजूनही जिथे आता दुष्काळ आहे त्या लोकांनी खरंच मी आमंत्रित करतो की तुम्ही येऊन बघा. पत्रकारांना विनंती करतो, तुम्ही या आणि बघा आणि प्रोजेक्टच बघायला मिळेल तुम्हाला. चांगला प्रोजेक्ट आहे आणि तो तुम्हाला प्रसिद्धीसाठी मिळेल. अभिजित गोडपुरे आले होते बदलापूरला, परंतु निराळ्या कार्यक्रमामध्ये आले होते, कारण राजकारणामध्ये काही विरोधक पण असतात पॅरल कार्यक्रम करणारे. तर त्यामध्ये विषय सोडता की त्या स्कीममध्ये 36 इमारतीचं पाणी हार्वेस्टिंग करून चिरवलं, रस्त्यावरचं पाणी स्लोप अशा प्रकारे गार्डनमध्ये 2-3 हजार स्क्वेअर मीटरची गार्डन, त्याचं पाणी अशा पद्धतीचं स्लोप दिलं की ती एका ठिकाणी ते जिरवलं आणि शुद्ध करून जिरवलं. अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी,
एका पंपावरती 36 इमारतींना पाणी पुरवतो. 70 रुपये आम्ही आता 3 वर्षापूर्वी घेत होतो, पण आता विजेचं बिल एवढं वाढलं 100 वरती केलं. 100 रुपयांमध्ये 24 तास पाणी देतो. भांडणच नाहीत घरामध्ये. आता सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम करायला लागले, पैसे वाचायला लागले, बाहेर सोसायटीवाले बोलायला लागले. दुसरीकडे ट्रेनमध्ये जाते चर्चा जास्त होतात ना, अरे आम्हाला का नाही योजना. परंतु आमच्याकडे काही सोसायटीचे मेंबर डिवोटेड आहेत, ते स्वतः उतरतात, पैसे गोळा करतात आणि मेंटेन करतात. आता नगरपालिकेने केलेली स्कीम पाईप कशा असतील माहीत नाही, पाईप बदलले सगळं केलं, परंतु 7 वर्षांमध्ये आम्हाला मेंटेनन्स हा खर्च आलाच नाही. चांगल्या क्वालिटीचे पंप वापरले, चांगल्या क्वालिटीचे पाईप वापरले. एका पंपावरती मी सीडी दिले तुम्हाला, तुम्ही बघा. बदलापूरच्या बाबतीत 24 बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही केलेले आहेत. म्हणजे त्यातला हा पाण्याचा रेन वॉटर हार्वेस्टिंगचं असं रिप्लिकेशन जवळ 5 ते 7 ठिकाणी आम्ही केलं, कॉम्प्लेक्सला पाणी दिलं. बदलापूर नदीमधून MGP 40 MLD पाणी उचलते आणि लोकांना फक्त 20 MLD देते. 50% लॉसेस आहेत. म्हणून याच्यावरती मी सध्या प्रबंध लिहितोय. बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, त्याची सगळी माहिती गोळा केले की एवढं पाणी उचललं जातं आणि लोकांपर्यंत एवढंच पोहोचलं जातं, लॉसेस कसं होत आहेत ते काढण्यासाठी. कारण मी निराळे कॉन्फरन्स अटेंड केलेले आहेत, सिंगापूरला गेलो आहे, थायलंडला गेलेलो आहे, जर्मनीला गेलेलो आहे. त्यातले 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो, ते मी बदलापूरला येऊन इम्प्लिमेंट केले. त्यातलं एक उदाहरण, मी ज्यावेळेस मी सिंगापूरला बघितलं, ओल्ड वॉटर न्यू वॉटर, आता ही कल्पना राबवली पाहिजेच, आपल्या महाराष्ट्रात तर राबवलीच पाहिजे. कारण पाणी आपण काय करतो, 100% पाणी घेतो आणि सगळं त्याला परत प्रक्रिया काहीच करत नाही. म्हणजे काही शहरामध्ये अंडरग्राऊंड स्कीम असेल, काही शहरामध्ये काही प्रक्रिया करत असतील, पण काही शहरामध्ये काहीच नाही, ग्रामीण भागात तर काहीच नाहीये. तर त्यामुळे त्यांनी मलेशियावरती सगळं अवलंबून असलेले शहर 80% रिसायकल वॉटर करतात. आमच्याकडे पाण्याच्या 2 बॉटल ठेवल्या, एक ओल्ड वॉटर आणि एक न्यू वॉटर. ओल्ड वॉटर म्हणजे फ्रेश वॉटर, मलेशियातून आलेलं, शुद्ध प्रक्रिया केलेलं, आणि सांडपाण्यावरती प्रक्रिया करून केलेलं शुद्ध पाणी, टर्शरी ट्रीटमेंट देऊन, हे टेक्निकल वर्ड आहे, ते बॉटल आम्ही बघ घेतलं, हे चांगलं पाणी दिसतंय आणि प्यालो. त्यानंतर सांगितलं हा रिसायकल वॉटर आहे. आमच्याकडे आम्ही असा प्रयत्न केला, त्यातले लोक म्हणाले अरे वेडायच का तू, हे काय, चल सांडपाणी पाणी आम्ही काय घेणार नाही. आपल्याकडे मानसिकता बदलण्याची गरज आहे. म्हणून दुसरा एक प्रयोग मी केला, ज्यावेळी जर्मनीला मी गेलो, एका मेयरची भेट झाली, त्यावेळेस त्यांनी सांगताना विचारलं तुम्ही काय करता हो, आम्ही नगराध्यक्ष, आमचा प्रॉब्लेम असा आहे, रोज तक्रारी, गाढव मेलंय, कुत्र मेलंय, खड्डा आहे, खड्ड्याचं बुजवू शकत नाहीत, सांडपाण्याचा निचरा होत नाही, बरोबर वास येतो, अमुक येतो, पाणी नाही, एवढ्या प्रचंड प्रॉब्लेम्स असतात. कारण नागरीकरण मोठ्या चोपा म्हणजे मोठ्या होत आहे. आता बदलापूरचं 21% प्रोपोर्शन ग्रोथ आहे, पॉप्युलेशन ग्रोथ 21%, मग पाणी सांडपाण्याचा निचरा सगळ्यात प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम. त्या मेयरने मला मी विचारल्यानंतर त्याने उत्तर दिलं, तुम्ही करता काय, तुमच्याकडे खड्डे रस्ते चांगले आहेत, 24 तास पाणी आहे, सांडपाण्याचा निचरा होतोय, तुम्ही करता काय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही भारत देशामध्ये एक्सपोर्ट काय करायचा हा तिथला लोकप्रतिनिधी विचार करतोय, आणि आम्ही विचार करतोय काय कसं काय प्रश्न सोडवायचे, खड्डे कसे भरायचे ना, अमुक कसं करायचं. त्यावेळेस त्याला दुसरा प्रश्न विचारला, काय एक्सपोर्ट करताय. त्यांनी सांगितलं एका पेपरला न्यूज आली ती इंग्लिश पेपरला, की भारत देश खतासाठी 1.5 लाख कोटी रुपयाची सबसिडी देते. मग त्यांनी सांगितलं की भारत देशामध्ये पॉप्युलेशन 100 कोटीच्या वर आहे, 120 कोटी आहे, युरिन किती असेल, युरिन हे खत आहे, NPK पाण्याची रिलेटेड हा विषय मांडतो. तुम्ही काय करताय, ते म्हणाले भारत देशामध्ये युरिन कलेक्ट करायची, कारखाना काढायचा, ते क्रिस्टलायझेशन करून खत बनवायचं आणि तो भारत देशामध्ये द्यायचा. मी आलो भारत देशामध्ये, जर्मनीची GTZ कंपनी, इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन आणि MMRDA फंड्स घेतला. पहिल्यांदा MMRDA तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंगला 15 लाख रुपये, 10 लाख ग्रँट दिली, 5 लाख रुपये कर्ज दिला 0 इंटरेस्टने. परंतु ज्यावेळेस इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला त्यावेळेस त्यांनी ते माफ केलं, म्हणजे ग्रँटमध्ये कन्वर्ट केलं.
दुसरं इकोसॅनचं प्रोजेक्ट मी घेऊन गेलो, हे होणार आहे का, ते होणार आहे का? माणसाचं वेस्टेज हे सोनं आहे हे मला ज्यावेळेस लक्षात आलं, एक आदर्श कॉलेजला 11,000 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थी ते घरचे म्हणतात आम्ही हे टॉयलेट वापरतो, घरचं वापरत नाही. वॉटरलेस ओडरलेस टॉयलेट्स बदलापूरला आम्ही एका नगरपालिकेने आणण्याचं श्रेय नगरपालिका तुम्ही म्हणताय काहीच करत नाहीत, महापालिका करत नाहीत, पण नगरपालिकेने हा प्रामाणिक प्रयत्न केला आणि यशस्वी झाला, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. इकॉलॉजिकल सॅनिटेशन, युरिन सेपरेट केलं, कलेक्शन केलं. मी असं सगळ्या सभागृहामध्ये सांगत होतो, आमचा एक नगरसेवक फार ॲक्टिव्ह, तो घरी गेला सकाळीच आपला फ्रेश युरिन आपल्या आवडत्या झाडाला टाकला, झाड मेलं आणि आरड ऐकलं. पण युरिन डायल्यूट करून जर वापरलं, नीट प्रयत्न करून वापरलं, तर ते चांगलं खत आहे, खतासाठी उपयोग होऊ शकतो. आपण सगळ्यांनी या इकॉलॉजिकल सॅनिटेशन. तर संपला, हा संपला. बायोगॅस जनरेशन त्याच्यात केलं, वेस्ट वॉटर आपण रिसायकल केलं, पॉलिशिंग पॉन्ड्स आपण साधा हो, घराच्या बाहेर एक डबकं टाकतो, त्याला कर्दळीची झाडं लावतो, केळीची झाडं लावतो, आणि ती झाडं लावली, पाणी शुद्ध झालं. पॅफल रिॲक्टरमध्ये अॅनोरोबिक ट्रीटमेंट, अॅरोबिक ट्रीटमेंट नाही, म्हणून मी सगळ्यांना सांगतो की सेंट्रलाइज अंडरग्राउंड ड्रेन स्कीम करण्यापेक्षा डिसेंट्रलाइज करायचं. म्हणून आम्ही आत्ता सरकारने ठरवलं 20% हे रिसायकल्ड वॉटर झालंच पाहिजे, तरच तुम्हाला ग्रँड मेल, असं सरकारने आता कायदा काढला, जलनीती काढली. आणि त्याप्रमाणे जर आपण केलं रिसायकल्ड वॉटर, आता गरज आहे, काळाची गरज आहे, आपण जर केलं तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट करून ग्रामीण भागामध्ये सुद्धा जर आपण गेलो आणि ग्रामीण भागामध्ये छोट्या अंडरग्राउंड ड्रेन स्कीम, म्हणजे मी जसं सांगितलं की सेप्टिक टँकच्या ऐवजी बॅफल रिॲक्टर केलं की त्याच्यामध्ये बायोगॅस जनरेशन होईल, त्याच्यामधून पाणी रिसायकल्ड होऊ शकतो आणि म्हणजे वातावरण चांगलं राहील, पाणी शुद्ध होईल, नद्या पोल्यूट होणार नाहीत आणि ते पाणी परत रिसायकल होऊ शकतो. तिसरा एक सगळ्यात महत्त्वाचा, एका मिनिटात संपवतो, मी एक प्रयोगशील माणूस आहे, एका सोसायटीमध्ये गेलो, त्यांना सांगितलं वॉशिंग मशीनचं रिसायकल करायचं आहे, 7व्या मजल्यावरचं वॉशिंग मशीनचं पाणी 6व्या मजल्यावरती टँक केली, ग्रे वॉटर कलेक्ट केलं, माउथलेस आणि हँडलेस आहे आणि फ्लशला जोडलं, 150 लिटर वॉशिंग मशीनला पाणी लागतो असा आमचा अंदाज. आम्ही सर्वेक्षणामधलं आम्ही सर्वेक्षण केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की 150 लिटर एका फॅमिलीला लागतं, ते रिसायकल झालं. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक चौथ्या म्हणजे 6व्या, 7व्या, 6व्या, 6व्या, 5व्या, 5व्याचं, 4व्या, 5व्याचं, 4व्या, 4व्याचं, 3व्या, 3व्याचं, 2व्या, 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 3व्या
तयार झाली आणि तिथे प्रयोग केला, 150 लिटर वॉटर सेव्हिंग झालं, इलेक्ट्रिसिटीचं बिल सेव्हिंग झालं, तर अशा प्रकारचे प्रयोग आवश्यक आहे. रिसायकल्ड वॉटर केलं पाहिजे, तरच पाण्याची बचत होईल. अन्यथा पाणी किती जरी तुम्ही ठेवलं, कसं जरी वापरलं, तरी लोक वेस्टेज करणार आहेत. कारण लोकांना वेळ नाही, लक्ष द्यायची त्यांची हे तयारी नाही आहे. फास्ट जग झालेलं आहे, त्यांना जायचं आहे. सर, अशा प्रकारचे जर प्रयोग केले तर मला असं वाटतं की आपण यशस्वी होऊ. आणि मी तुम्हाला सर्वांना आमंत्रण देतो की तुम्ही या, पहा आणि मग रिॲक्शन द्या. आणि नगरपालिका सुद्धा अशा प्रकारचं काम करू शकतं, याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे जर माझी काही गरज लागली त्याचा नंबरही तुम्हाला देतो, तुम्ही मला बोलवा, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. धन्यवाद. राम